अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाटचालीमुळे देशात रोजगाराच्या मुबलक संधी, बेरोजगारीचं प्रमाण भविष्यात 3% खाली जाईल, मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत व्यक्त केला विश्वास. दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद. शिकवणी वर्ग शिक्षण असे नाही तर केवळ व्यवसायाची केंद्र बनल्याचं सांगत सभापतींकडून दुःख व्यक्त. दिल्लीमध्ये 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी आणखी 5 जणांना अटक. राष्ट्रीय महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल. महानगरपालिकेनं 13 बेकायदा शिकवणी वर्गांना ठोकलं टाळं. क्वाड सदस्य देशांच्या सहकार्यानंच हिंद प्रशांत क्षेत्र सुरक्षित, संतुलित आणि समावेशी म्हणून विकसित केलं जाऊ शकतं. एस जयशंकर यांचं क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन. दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच जिथे शक्य तिथे परस्पर सामंजस्यातून विवाद सोडवण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाकडून आजपासून विशेष लोक अदालतीचं आयोजन. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 लागू. राज्यातील 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज 3 दिवशी भारतीय नेमबाज रमिता जिंदाल, अर्जुन बबुता आणि पुरुष तिरंदाजी संघाचे सामने. पदकाच्या आशा पल्लवित.